या दोघांच्याकडून घेतलेला आहे की जो अण्णाभाऊ साठेंच्या पासून सुद्धा सुरुवात होतो आणि ह्या तिघांचा परिणाम ह्या सगळ्या विचारधारा घेण्याच्या बाबतीत झालेला आहे. पण फॉर्म माझा आहे. या सर्व प्रस्थापित व्यवस्थेला जेव्हा तुम्ही प्रश्न विचारले तेव्हा जो काही विरोध झाला त्याला तोंड कसं दिलं? हे जे विरोध होते ते अतिशय वाईट प्रकारचे होते. मी त्याच्यावर कधी वाच्यता पण केलेली नाही आहे, कुणाकडे संरक्षण पण मागितलेलं नाही आहे. जोपर्यंत व्यक्तिगत रिटून नेता येतं तेव्हा तोपर्यंत रिटून न्यायचं. दोन कुंभमेळे मी केलेले आहेत आणि यासारखेच आणखीन काही मोठे धार्मिक समारंभ जसे लग्नपूजा आहे, सौंदतीची यात्रा आहे, अशा खूप मोठ्या आणि गोष्टी त्या होत्या. आणि मला असं नेहमी वाटायचं की ह्याच्यामध्ये अंधश्रद्धेचं काय आहे, ह्याच्यामध्ये पिळवणूक करणारं काय आहे, ते लोकांच्या नजरेत आणायला पाहिजे. मग काहींनी पत्र लिहून धमक्या दिल्या, काहींनी फोन करून धमक्या दिल्या. धमक्याही खूप अशा की खून करतो, अमुक करतो, घराला आग लावतो, घरातली माणसं पळवून नेतो, अशा प्रकारच्या त्या धमक्या असायच्या. पण मी काही त्याला भीक घातली नाही, कारण मला माहिती होतं की मी जे करायला निघालेलो आहे त्याचा एक शेवट सुद्धा असणार आहे, चांगला किंवा वाईट. त्याचा विचार करत मी आज थांबता कामा नये. त्यामुळे मी किती वेळा मार खाल्लो बातम्यांच्यासाठी, मी एकदाच नाही मार खाल्ला, मी अनेक वेळा मार खाल्लेला आहे. पण मला त्या मार खाल्ल्याचा सुद्धा आनंद का वाटतो की माझ्या लेखणीतून माझ्या शब्दातून काहीतरी प्रश्न सुटू शकले. त्यामुळे मार खाल्लं ह्याचं नाही भांडवल करायचं, प्रश्न सुटला की नाही हा मुद्दा महत्वाचा आहे. खरं तर सर, तुमचा पूर्ण पिंड हा विद्रोही स्वरूपाचा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आपण पाहतोय की साहित्य प्रवाहामध्ये, मुख्य प्रवाहामध्ये नाकारले गेल्यामुळे अनेक समांतर विद्रोही साहित्य संमेलनं होत आहेत आणि तुमच्या लिखाणातून, तुमच्या जगण्यातून तुम्ही खऱ्या अर्थाने त्यांचं प्रतिनिधित्व करता. पण आज तुम्ही मुख्य प्रवाहातल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झालेले आहात, ह्याच्याकडे तुम्ही कसं पाहता? खरं म्हणजे मी काय विचार करतो व्यक्तिगत पातळीवर, मी कुठे उभा आहे याच्याऐवजी मी काय घेऊन उभा आहे, कुणासाठी उभा आहे, का उभा आहे, हे प्रश्न माझ्या दृष्टीने खूप महत्वाचे आहेत. आणि हेच प्रश्न घेऊन मी कामगार साहित्य संमेलनात गेलो, बंधुता साहित्य संमेलनात गेलो, दलित साहित्य संमेलनात गेलो, कर्नाटकातल्या साहित्य संमेलनामध्ये गेलो, ग्रामीण साहित्य संमेलनामध्ये गेलो. माझी भूमिका जी मी स्वीकारलेली आहे आयुष्याचं पहिलं पाऊल टाकताना, ती भूमिका सोडून मी कुठेच गेलो नाही. त्यामुळं हे जे मला मोठं आता स्थान मिळालेलं आहे याचा उपयोग माझ्यासाठी की मला जे वाटतं ते एका मोठ्या समूहासमोर बोलण्याची संधी, एवढंच माझ्या दृष्टीनं त्याचं महत्व आहे. त्यामुळे तिथे गेल्यानंतर आपले काही तात्विक वाद निर्माण होतील, भेद निर्माण होतील असं मला कधीच वाटत नाही. काही प्रसंग मला आता बाहेर जे माझे मित्र आहेत विद्रोहीमध्ये, आंबेडकरवादी चळवळीमध्ये, आणखीन कुठे कुठेतरी समांतर ह्याच्यामध्ये आहेत, ते म्हणतात की तू तिकडे जायलाच नको पाहिजे होतं, का नाही जायला पाहिजे होतं, तू आमचा होतास म्हणून जायला नाही पाहिजे होतं. मी त्यांना काय सांगतो, मी कुठे गेलो हे क्षणभर विसरा, मी तिथे काय सांगतोय ते पाहायला या, ते ऐकायला या, ते वाचायला या. म्हणजे जी गोष्ट आपण एक 10 लोकांत सांगत होतो ती मी 1 लाख लोकांच्या समोर सांगणार आहे, माझ्या दृष्टीनं ते महत्वाचं आहे. खरंय सर, मी कोणासाठी लिहिणार याची सरांना जशी स्पष्टता होती तशीच मी संमेलनाचा अध्यक्ष का झालो आहे आणि तिथून मी काय मांडणार आहे याबद्दलची सुद्धा त्यांची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे. सरांच्या या भूमिकेबद्दल आपण जाणून घेणार आहोत पुढल्या भागात, पण त्याआधी घेऊया एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत. ब्रेक नंतर आपलं स्वागत. उत्तम कांबळेंचं संमेलनाच्या अध्यक्षपदी असणं, ह्याच्यातूनच संमेलनाच्या एकूण स्वरूपावरती काही बदल झालेला आहे, काही फरक पडलेला आहे. सर, त्यातलाच एक बदल तो म्हणजे जी वेगळ्या वेगळ्या समूहांची संमेलनं ह्या निमित्ताने होत आहेत. जव्हारमध्ये जे आदिवासी ग्रामीण साहित्य संमेलन झालं किंवा कोळी समाजाचं संमेलन झालं, सध्या महिलांचं संमेलन चालू आहे, तर ह्या सगळ्या मागचा उद्देश काय आहे, भूमिका काय आहे? नाही, याच्या मागची जी भूमिका आहे ती गेली अनेक वर्षे कोणी कोणीतरी मांडत होतं. हे जे 3 दिवसाचं मोठं साहित्य संमेलन आहे, या संमेलनामध्ये सगळ्यांनाच काही प्रतिनिधित्व करता येत नाही, समूह म्हणून आणि व्यक्ती म्हणून सुद्धा, आणि सगळ्याच विषयावर चर्चा सुद्धा होऊ शकत नाही. त्यामुळं मुख्य संमेलनाकडे लक्ष वेधण्यासाठी असे काही समूह संमेलनं व्हायला पाहिजेत की जे आदिवासींचं आहे, जे स्त्रियांचं आहे, जे युवकांचं आहे, जे विद्यार्थ्यांचं आहे, अशी छोटी छोटी संमेलनं त्या संमेलनाला जोडून जर झाली तर एक वातावरण निर्मितीसाठीही त्याचा उपयोग आहे आणि मुख्य संमेलनामध्ये जे काही होणार आहे त्यालाही पूरक अशी
सगळे उपक्रम आहेत, त्यामुळे त्याचं स्वागतच करायला पाहिजे. कारण तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी मराठी साहित्यामध्ये इतके प्रवाह आहेत, इतके सगळ्या गोष्टी आहेत, त्या सगळ्याच्या सगळ्या ह्यांना काही तिथे आणता येत नाही. त्यामुळे ही जी एक एक दिवसाची संमेलनं होती, काही 2 दिवसाची संमेलनं झाली, ती अतिशय चांगली गोष्ट आहे. मुद्दा आहे की ती उपक्रमशी, हा जो उपक्रम आहे तो पुढे चालू ठेवायला पाहिजे. खर तर एक प्रश्न असा आहे ज्याची चर्चा दरवर्षी होते, ती म्हणजे साहित्य संमेलनाचा एवढा मोठा थाटमाट करण्याची, एवढा साजरा करण्याची, एवढा खर्च करण्याची गरज आहे का? तुमचं याच्याबद्दलचं काय मत आहे? एक तरी मला एक, मी महाराष्ट्र फिरून आलो अनेक वेळा, मला असं दिसतंय की नवीन लिहिणारा जो वर्ग आहे तो खूप मोठ्या प्रमाणात वाढतोय. आणि महाराष्ट्र हे कदाचित एकमेव असं राज्य असेल की ज्याच्या, ज्या राज्यामध्ये लेखक कवी खूप आहेत, पण या कवींना मार्गदर्शन करण्यासाठी, त्यांना शिकवण्यासाठी, त्यांच्या कलाकृतींना प्रकाशात आणण्यासाठी जे एक मार्गदर्शन लागतं ते नाही आहे. त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये, मोठ्या तालुक्यामध्ये ह्यांच्यासाठी कार्यशाळा घ्यायला पाहिजेत. हे जे लिहित आहेत ते प्रकाशित होण्यासाठीची आणखीन एक मोठी काहीतरी व्यापक अशी व्यवस्था करायला पाहिजे, वितरणाची व्यवस्था करायला पाहिजे. आणि हे जे सगळं नवीन येतं आहे ते एक चांगल्या पद्धतीनं लोकांच्यापर्यंत पोहोचवायला पाहिजे, त्याची व्यवस्था आज काही आपल्याकडे दिसत नाही, ते असायला पाहिजे. साहित्य संमेलन हा फक्त एका वेळेसचा सोहळा नव्हता, साहित्य खऱ्या अर्थानं समृद्ध करण्यासाठी ती कायमस्वरूपी एक प्रदीर्घ प्रक्रिया व्हावी, वेगवेगळे उपक्रम त्या अंतर्गत व्हावेत असं नेहमीच बोललं जातं. तुम्हाला काय वाटतं? नाही, मी काही गोष्टी चालू केल्या की माझ्या डोक्यात एक अशी कल्पना होती की आपल्या देशातले एक मोठे साहित्यिक होते प्रेमचंद, त्याने एक प्रागतिक लेखकांची संघटना चालू केलेली होती. जो जो लेखक समाजाला पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय, नवीन विचार मांडतो आहे, नवीन विचारधारेचं स्वागत करतो आहे, त्याला ते प्रगतिशील म्हणायचे. आणि देशभर त्यांच्या संघटना चालू होत्या, 92 वर्ष काम चालू होतं, पण गेल्या काही वर्षापासून ते बंद पडलं. तर त्याला आपण पुन्हा एक गती देऊन सुरू करू शकू का असा मी प्रयत्न केला आणि पुढे करणार आहे. आणि त्याचं एक वर्कशॉप नागपूरमध्ये झालं एका दिवसाचं, त्या पोरानं आपण गोळा करून सांगितलं जागतिकीकरणावर तुला काय वाटतं बोल, मूल तत्वावादावर काय वाटतं, वाढत्या तंत्रज्ञानावर काय वाटतं, माहिती ज्ञानाच्या स्फोटावर काय वाटतं, नव्या विषमतेविरुद्ध तुला काय म्हणायचं आहे. दिवसभर चर्चा केली आणि संध्याकाळी चर्चेतून आलेले जे सिद्धांत आहेत ते आम्ही ऐकत होतो आणि खूप छान असं झालं. तर अशी शिबिर आपण, हा अवकाश नाहीये, तो आपण द्यायला पाहिजे असं मला वाटतं. मी द्यायचा प्रयत्न करणार आहे. आपल्या अध्यक्षीय भाषणातून तुम्ही ह्या सगळ्या मुद्द्यांना स्पर्श करणार आहात? करणार आहे. मी आता 25 तारखेला बोलणारच आहे, पण मी अशी एक स्वतःपुरती एक मर्यादा घालून घेतली की गेली 83 वर्षांची भाषणं मी वाचलेली आहेत, ती खूप चांगली आहेत, अभ्यासू आहेत, पण भाषेच्या संदर्भात विचार करणारी आहेत. पण 83 वर्षात जे सांगितलं गेलं तेच मी पुन्हा सांगावं अशी काही परिस्थिती नाही, ते मी सांगणार नाहीये. मी एका नव्या युगाचा प्रतिनिधी आहे, मी युग आहे एक नवीन, मी नव्या युगाची धग आहे. माझी धग काय, माझे युग काय, माझं युग काय हे मला माझ्या भाषणातून सांगायचं आहे. आणि बहुतेक सगळं हे भाषण ह्या नव्या युगावर, नव्या पेच प्रसंगावर, नव्या लढायांवर, नव्या समस्यांवर जाईल असं मला दिसतं. कदाचित ते असाहित्यिक वाटेल, शक्यता आहे, टीका पण होईल माझ्यावर, हे साहित्यिक भाषण नाही बाबा. पण माझं उत्तर असं आहे की साहित्य हे परिस्थितीचं अपत्य असतं. तुम्ही परिस्थिती जेवढी चांगली समजावून घ्याल तेवढं तुमचं साहित्य चांगलं होतं. त्यामुळे साहित्याकडे जाण्यापूर्वी लेट अस अंडरस्टँड पायाखाली काय जळायला लागले, भोवताली काय जळायला लागलेले आहेत, माणसं का मरायला लागलेले आहेत, कोण गिनती करतं त्याची, अशी कोणती परिस्थिती आली, माणूस छोटा छोटा होत गेला, वस्तू मोठी मोठी होत गेली, कोण वाचवेल माणसाला, हे व्यक्ती म्हणून, कलावंत म्हणून माझ्या डोळ्यासमोरचे प्रश्न आहेत, हे मी समूहासमोर मांडणार आहे. एक विषय सध्या पुढे येतोय तो म्हणजे ज्या ठिकाणी साहित्य संमेलन असेल तिथल्या स्थानिक मान्यवरांना निमंत्रण द्यायची असतात आणि ह्यावेळेस ठाण्यामधल्याच मान्यवरांना निमंत्रण गेलेली नाहीयेत अशी चर्चा आहे, ही वस्तुस्थिती आहे. आपल्याला काय वाटतं याबद्दल? खरं म्हणजे सगळ्याच मान्यवरांना निमंत्रण द्यायला पाहिजेत, ज्येष्ठांना निमंत्रण द्यायला पाहिजेत, ह्याच्याविषयी कोणाचेच मतभेद असायचं काही कारण नाही आहे. पण ठाण्यात गेले नाही त्याची काही कारणं होती, तांत्रिक कारणं होती. एक तर निमंत्रण पत्रिका छापायला कोणत्या तरी कारणाने उशीर झाला आणि मुंबईसारख्या महानगरामध्ये ते प्रत्यक्ष जाऊन देणं सगळ्यांना हे सुद्धा काही वेळेला कठीण होत होतं.
पण निमंत्रण द्यायला पाहिजेत, सन्मानाने द्यायला पाहिजेत, या भूमिकेचाच मी आहे. तर संमेलनाच्या सभागृहाला नारायण सुर्वेंचं नाव देण्यात आलेलं आहे. संमेलन ज्या ठिकाणी भरते आहे ते दादोजी कोंडदेव स्टेडियम, तर अनेक वर्षापासूनचं स्टेडियमला हे नाव आहे. मात्र आता संभाजी ब्रिगेड आणि संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी याच्यावरती आक्षेप घेतलेला आहे. साहित्यामध्ये होणार, साहित्याच्या निमित्ताने होणाऱ्या ह्या राजकारणाबद्दल आपल्याला काय वाटतं? खरं म्हणजे हा जो नवीन विषय झालेला आहे हा दोघांनी मिळून सोडवायला पाहिजे. मागणी करणारा आणि नाव देणारा तो दोघांचा विषय आहे. त्याचं काय पुढे होईल, कसं व्हावं, हा एक स्वतंत्र भाग आहे. पण राजकारण जे येतं ते कोणत्या कारणासाठी येतं ते पण महत्वाचं आहे. आपल्याकडे संमेलनातलं राजकारण काय, स्टेजवर जर पुढारी आला तर ते राजकारणी झालं. त्या राजकारणाला माझा विरोध आहे. मी राजकारण्यांचा विरोधक नाही, मी त्यांचा द्वेष करत नाही, मी त्यांचं स्वागत करतो. उलट मला असं वाटतं राजकारणावर खूप लिहिलं गेलं पाहिजे. राजकारण हा काही अस्पृश्य वाटावा असा भाग नाही, तो जीवनाचा मोठा भाग आहे, तो लोकशाहीशी जोडलेला आहे. मॅन इज पॉलिटिकल ॲनिमल. असं जर असेल तर हा आला की आम्ही पळून जाऊ, तो आला की आम्ही पळून जाऊ, कशा करता? मुद्दा एकच आहे, साहित्यिक आणि राजकारणी या दोघांच्या मध्ये एक अदृश्य रेषा सुद्धा असते, ती त्यांनी आपापल्या पद्धतीने पाळायला पाहिजे, आपले आपले कामं करायला पाहिजेत. तुम्हाला, तुम्ही सांगू शकता का की मराठी साहित्यामध्ये अव्वल दर्जाच्या राजकीय कादंबऱ्या किती आल्या, कविता किती आल्या, कथा किती आल्या? अपवाद सोडून देऊ आपण, पण एकदा आपण ते क्षेत्र त्याज ठरवलं तर त्याच्यावर काही लिहिलं पण जात नाही, बोललं पण जात नाही, हे काही बरोबर नाही आहे. खरंच 83 भाषणांचा अभ्यास करून तुम्ही तुमचं भाषण तयार केलेलं आहे आणि आता जसं तुम्ही सांगताय ते नक्कीच वेगळं भाषण असणार आहे. ह्या सगळ्याबद्दल आमच्या मनामध्ये, सगळ्यांच्याच मनामध्ये खूप उत्सुकता आहे की तुमच्या भाषणामधून कुठला विचार पुढे येणार आहे आणि नेमके कुठले प्रश्न साहित्यिक जगामध्ये तुमचं भाषण एकूण सामाजिक सांस्कृतिक साहित्यिक वर्तुळामध्ये उपस्थित करणार आहे त्याबद्दल. आयबीएन लोकमततर्फे आपल्याला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद.